मेहनत पूर्वक अभिनंदन और यहाँ पर मैं विनती करते हैं कि अपन आपने मनोरथ व्यक्त करा। हॅलो, मी जरा प्रार्थना म्हणून दोन शब्द बोलतो। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। हा जो लोकमत समूहाने हा जो माझा गौरव केलेला आहे, हा खरं म्हणजे फक्त माझ्या एकट्याचा नसून माझे वडील सद्गुरु श्री वामनराव पै यांनी 60 वर्ष समाज परिवर्तनाचं कार्य केलं। तेच कार्य आता आपली आमची संस्था जीवन विद्या मिशन ही संस्था पुढे हे कार्य नेत आहे। आणि या कार्यामध्ये संपूर्ण जे निरपेक्ष कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं हे अवॉर्ड मी त्यांच्या वतीने घेत आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो। सद्गुरु नेहमी म्हणायचे की शिक्षणाला सुसंस्काराची जोड हवी आणि विकासाला विवेकाची जोड हवी। आपलं सरकार आज विवेक विकासासाठी विकास हा त्यांचा एजेंडा आहे आपल्या सरकारांचा, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की विकासाला जेव्हा विवेकाची जोड मिळते तेव्हाच विकास हा झकास होतो, नाही तर तो भकास होण्याची शक्यता असते। म्हणून विकासाला विवेकाची जोड देण्याचं काम आमचं जीवन विद्या मिशन हे करत आहे। आणि याच्यामध्ये लोकमत समूहाने हा जो आम्हाला मान दिला, हा जो आमचा गौरव केला, त्यांचं मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण मिशनतर्फे मी त्यांचा आभारी आहे। थँक्यू व्हेरी मच। आणि मला सगळ्यात आनंद आहे की आपले केंद्रीय मिनिस्टर आणि आपले मुख्यमंत्री साहेबांच्या हातून मला हा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मला खूप धन्यवाद वाटतं। सर्वांना खूप माझी